तार प्रवाह या लोकप्रिय मराठी वाहिनीवरील छोटे उस्ताद मी होणार सुपरस्टार हा रियालिटी शो अत्यंत गाजत आहे आणि याच रियालिटी शो मध्ये जुन्नर तालुक्यातील श्रेया युवराज गाढवे ही सहभागी झाली होती आणि ती आता आपल्या मामाकडे म्हणजे आजोळी आलेली आहे गुंजावाडी तालुका जुन्नर या गावामध्ये. या गावच्या लोकांनी आपल्या या भाचीचं कोळ कौतुक करताना ढोल ताशांच्या गजरामध्ये तिचं गावामध्ये स्वागत केलेलं आहे, केक कापलेले आहेत आणि तिचं हे यश मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट केलेलं आहे. आपण आता त्यांच्या घरच्यांशी बोलणार आहोत कशा पद्धतीने तिने आपलं या कार्यक्रमामध्ये यश मिळवलं, त्याचबरोबर तिने अनेक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पारितोषिकं मिळवलेली आहेत. आपण त्यांच्याशी बोलू. श्रेयाची मम्मी मयुरी युवराज गाढवे आपल्या बरोबर. मयुरी ताई, आपल्या मुलीने फार मोठं यश मिळवलेलं आहे स्टार प्रवाह सारख्या लोकप्रिय मराठी वाहिनीच्या कार्यक्रमामध्ये मोठं यश मिळवलेलं आहे. तिने याआधी अनेक राज्य स्पर्धा गाजवल्या. कसा होता तिचा प्रवाह? सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानेन आणि हा प्रवास नक्कीच खूप अवघड होता. तुम्ही मे पासून आम्ही ऑडिशन देतो खेळायचे 8,000 मुलांमधून आनंद खूप वेगळा होता. म्हणजे खरंच कॉम्पिटिशन खूप टफ लेवलची होती. म्हणजे आमचा दोघीचा पण अजून विश्वास नव्हता बसत की आपण एवढ्या मोठ्या वाहिनीवर जाऊन त्यासाठी माझ्या घरी पूर्ण फॅमिलीचे म्हणजे कुटुंबाचे सहकार्य होते, मित्रमंडळींचे पण सहकार्य होते, त्याचबरोबर सगळे गुरु त्यांचीही मला खूप मोठी साथ होती. नक्कीच हा प्रवास माझ्यासाठी आणि श्रेयासाठी अनमोल पण आहे आणि खूप टफ पण होता एवढंच मी सांगेल. खरोखरच तुम्ही अत्यंत भावनिक झालेला आहात आणि तुमच्या या भावनांची कदर करण्यासाठी वरुण राजा सुद्धा वरून बरसत आहे. एकदा जोरदार तिचा गोड आवाज आता संपूर्ण महाराष्ट्र वेडा झालेला आहे. अत्यंत गोड आवाजामध्ये तिने आपले अदाकारी त्या ठिकाणी त्या चॅनेलवरती केलेली आहे. श्रेया मला सांग, आईचं इन्स्पिरेशन कसं होत? म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणजे लहानपणापासूनच मम्मा मला खूप इन्स्पायर करत आली. म्हणजे कितीही असं वाईट म्हणण्यापेक्षा जरी मी कुठल्या स्पर्धेत हरले किंवा ऑडिशन मध्ये मी सिलेक्ट झाले नाही तरी ती मला एकदम अशी बिल्डअप करायची की तू करू शकतेस, तुझ्यात आहे. आणि मग मी म्हणजे हे तिचं इन्स्पिरेशन घेऊन मग स्टार प्रवाहाच्या मेगा ऑडिशन मधून सिलेक्ट झाले. कारण मला तिच्यासाठी काहीतरी करायचं होतं आणि करायचं आहे भविष्यामध्ये. प्रवास करताना गाडीतली गाणी ऐकून गाणी शिकलीस? म्हणजे हो, म्हणजे आमच्या लहानपणी माझ्या घरामध्ये आरती मंत्र वगैरे अशी गाणी लावली जायची. तर जेव्हा मी ट्रीटमेंट साठी हैदराबादला जायची सो मी कार मध्ये ती जी गाणी आहेत जी काही आपली मला 2-4-5 पाठ असतील तेवढी मी म्हणायची. आणि असं करत करत मग सगळा तो प्रवास सुरू झाला. कोणत्या गाण्यांपासून तू सुरुवात केली आणि तू पहिल्यांदा मग कोणाकडे शिकायला गेली, शास्त्रीय संगीत वगैरे? हो, मी जेव्हा 4 वर्षाची होते तेव्हा पुण्यामध्ये मयूर कॉलेजमध्ये एक आहे सरगम संगीत विद्यालय, सो तिथे मी पहिलं शास्त्रीय संगीत शिकायला सुरू केलं. आणि आता मी क्लासिकलच्या 4थ्या परीक्षेला आहे आणि आता मी क्लासिकल वैष्णवी तळेकर आणि डॉक्टर प्रीती सोहनी यांच्याकडे शिकते आणि लाईट म्युझिक पण श्री दत्तात्रय भावे आणि अभिजित कोसंबी यांच्याकडे शिकते. आणि जर माझ्या पहिल्या गाण्याबद्दल म्हणाल तर बालकल्याण संस्थे ही एक एनजीओ आहे, तर मी माझ्या वयाच्या 8व्या वर्षी माझं पहिलं गाणं 2000 ऑडियन्स समोर गायले होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे जे आहेत अभिनेते आणि अभिनेत्री, सो त्यांच्या समोर मी माझं पहिलं गाणं गायलेलं ही चामूची प्रार्थना. अतिशय इन्स्पिरेशन असा तुझा प्रवास राहिलेला आहे श्रेया. तर मला एक सांग, तुझे आता आयुष्यामध्ये तू तर अजून तर शिकती आहेस, तुझं पूर्ण करिअर तुझ्या पुढे आहे, काय तुझ्या अपेक्षा आहेत किंवा कुठपर्यंत जायचंय तू? मला गाण्यामध्येच करायचंय, म्हणजे मला प्लेबॅक सिंगिंग करायचंय आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा मला प्रयत्न करायला आवडेल, हे सध्या माझं असं बोल. तरी श्रेया,
युवराज गाडवे काही वर्षांपूर्वी काही कारणामुळे दृष्टीदोष निर्माण झाला, मात्र त्यानं खचून न जाता ती आणि तिची आई मयुरी या दोघींनी या सर्व विरोधाभासावर मात करत एक मोठं यश मिळवलेलं आहे. खरोखरच पूर्ण राज्यासाठी नव्हे देशासाठी हे एक इन्स्पिरेशनल स्टोरी बनणार.